स्मरण चित्र स्मरण म्हणजे आठवणे तर आता आपल्याला चित्र काढायचं आहे आणि ते आठवून आठवून चित्र काढणे याला स्मरण चित्र असे म्हणतात उदाहरणार्थ आपल्याला पतंग पतंगाचं चित्र काढायचंय मुलांनो तुम्ही पतंग पाहिलंय की नाही कोणकोणत्या रंगाचे तुम्ही पतंग पाहिले आहेत त्याचप्रमाणे पतंगातही वेगवेगळे आकार येतात तर आता मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे आणि कृपया पालकांनी देखील आपल्या मुलांना चित्र काढण्यासाठी मदत करायची आहे त्यासाठी तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याचा उपयोग करा पाटी असेल तर पाटी पेन्सिल चित्रकलेची वही असेल तर चित्रकलेची वही आणि पेन्सिल किंवा तेही नसेल तर एखादा कोरा कागद आणि पेन्सिल वापरली तरी चालेल मुलांनो चित्र काढणे एक कला आहे आपल्या काढलेल्या चित्राला कोणी हसेल नाव ठेवेल याचा विचार करू नका जास्तीत जास्त चांगले चित्र काढण्याचा प्रयत्न करा आणि पालकांनी देखील आपल्या मुलाने काढलेल्या चित्राला प्रशंसा करा आणि शाबासकी द्या मुलांच्या चित्राला नाव ठेवू नका व त्यांना दुखवू नका प्रत्येक नवीन चित्र ही एक निर्मिती असते ती कल्पना असते तिचा आदर करायला शिका चला बरं मग आपण काढूया पतंग पतंग काढताना कोणत्या आकाराचा उपयोग होणार आहे बरं आपल्याला बरोबर चौकोन चौकोन आकार काढून तुम्हाला पतंग काढायचा आहे केली का सुरुवात पतंग काढायला मला माहिती आहे तुम्ही सर्वजण खूप छान छान चित्र काढण्याचा प्रयत्न करणार चला तर काढूया पतंग मुलांनो आजपर्यंत तुम्ही अनेक पतंग पाहिले असतील की नाही मग आता आठवून चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला चांगलं चित्र काढता येईल असा आत्मविश्वास बाळगा आणि चित्र काढायला सुरुवात करा जमतंय ना तुम्हाला नक्कीच छान चित्र काढता येईल मला वाटतं पतंगाचं चित्र काढलं गेलं असेल आता मी पण काढून पाहते बरं हा चित्र पतंग हा शक्यतोवर चौकोनी आकाराचा असतो रुमालासारखा दिसणारा चौकोनी आकार आणि त्याला अशी रिबीन जोडलेली असते पतंग तयार करण्यासाठी या गोल काड्यांचा उपयोग केलेला असतो मध्यभागी देखील आधारासाठी काडी तोडलेली असते मला वाटतं माझ्या पतंगाचं चित्र पूर्ण झालेलं आहे तुम्ही देखील असंच सुंदर चित्र काढण्याचा प्रयत्न केला असेल या अजून आपल्याला हवी तशी त्या ठिकाणी नक्षी करून चित्र आपल्याला वाढवता येईल चला मग आता झालं पतंग आता फुग्याचं चित्र काढून पहा बरं लहान मुलांना फुगे खूप आवडतात तुम्ही अनेक फुगे हाताळले असतील खेळले असतील स्वतः फुगवले असतील चला तर मग फुग्याचं एक छोटं आणि लवकर होणारं चित्र काढा छान जमलं की नाही मी पण काढते बघा फुग्यावर असणारी नक्षी झाला माझा फुगा तयार तुमचा झाला का फुग्यालाही अनेक आकार असतात अंडाकृती गोलाकार लांबट तुम्ही कोणत्या आकाराचा फुगा काढला ते आपल्या पालकांना दाखवा अशा प्रकारे आपण आठवून अनेक विषयांवरील चित्र काढू शकतो जसे झाड सूर्य ढग एखादा पक्षी घरातील वस्तू जसं पिशवी ग्लास पाण्याचा माठ तर मुलांनो आता तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर स्वतः आठवून वस्तूंची चित्र काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला चित्र काढण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि लक्षात ठेवा आपल्याला चांगलं चित्र काढता येईल
व आपले चित्र चुकीचे आहे असं समजू नका। तर खूप खूप शुभेच्छा।